हेलो डियर ऑल, आई एम संतोष वाघ एंड वेलकम टू चैनल लर्न इज बाय संध्या वाघ। आज अपन या वीडियो में प्रॉब्लम सेट 4 पाहणार आहोत। चैप्टर है रेशो एंड प्रोपोर्शन क्लास 9 मैथमेटिक्स पार्ट 1। अपन रेशो एंड प्रोपोर्शन या चैप्टर के सर्व प्रैक्टिस सेट सॉल्व के लिए लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दिलेली है। तो प्रॉब्लम सेट 4 में टोटल 13 सब क्वेश्चन है आणि हे टोटल 13 सब क्वेश्चन्स एका व्हिडिओमध्ये कवर होणार नाही, म्हणून हा प्रॉब्लेम सेट 4 आपण 4 व्हिडिओच्या पार्टमध्ये सॉल्व करणार आहोत। तर पहिला व्हिडिओचा पार्ट आपण चालू करूया, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे। सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स। त्यामध्ये सब क्वेश्चन दिलेला आहे, इफ 6:5 इज इक्वल टू y:20, म्हणजे हा आपल्याला अल्टरनेटिव 4 अल्टरनेटिव दिलेले आहे, त्यातला करेक्ट अल्टरनेटिव आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। सुरुवातीला काय दिलेले आहे, 6:5 इज इक्वल टू y:20। आता हाच रेशो आपण कसा लिहू शकतो, 6/5 इज इक्वल टू y/20, म्हणजे जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ y मिळेल। तर क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं असणार आहे दोघांचं, 6:20 इज इक्वल टू 5 into y, म्हणजे काय y या ठिकाणी राहील आणि 5 या ठिकाणी ट्रान्सफर होईल, 6:20/5, म्हणजे y ची व्हॅल्यू जर आपण सॉल्व केलं तर मिळणार 5 × 5, 5 × 4 = 20, 6 × 4 म्हणजे 24 इज इक्वल टू y। तर y इज इक्वल टू 24 कुठला आन्सर आहे, आन्सर b। तर b आन्सर हे आपलं करेक्ट आन्सर आहे। सो अतिशय सोपा क्वेश्चन आहे, फक्त आपला कन्सेप्ट काय आहे, हा रेशो कसा मांडायचा आणि कसं सॉल्व करायचं हे या ठिकाणी चेक केलेलं आहे। त्यानंतर दुसरा सब क्वेश्चन पाहूया आपण। तर सेकंड सब क्वेश्चन काय दिलाय, व्हॉट इज द रेशो ऑफ 1 mm to 1 cm। आपल्याला रेशो काढण्यासाठी एक कंडिशन आपल्याला माहिती आहे की दोन्हीही याचे युनिट सेम पाहिजे। तर आपल्याला काय दिलेलं आहे, 1 mm दिलेलं आहे आणि त्याचा रेशो कशाशी घ्यायचा आहे, 1 cm घ्यायचा आहे। तर डायरेक्ट याचा रेशो घेऊ शकतो का, नाही, कारण की दोघांचे युनिट वेगळे आहेत। मग आपल्याकडे कन्वर्जन माहिती आहे की 1 cm इज इक्वल टू 10 mm। आता हे कुठे आहे, जेव्हा आपण स्केल घेतो, आपली स्केल असते त्यावेळी हे जर अंतर, हे जर डिस्टन्स 1 cm असेल, 1 cm, तर यामध्ये 10 parts असतात। किती असतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, हे टोटल 10 parts जे असतात त्यातला एक पार्ट जो असतो त्या एका पार्टला आपण 1 mm म्हणतो। म्हणजे एका सेंटीमीटरसाठी आपल्याला 10 mm घ्यावा लागतात, त्यावेळीच 1 cm होतो। हे कन्वर्जन आहे आणि त्यापुढचं कन्वर्जन जर तुम्हाला माहीत असेल की 1 meter म्हणजे 100 cm हे कन्वर्जन आहे। हे ज्या ठिकाणी आपण डिस्टन्स मेजर करतो त्या ठिकाणचं हे कन्वर्जन आहे। तर आपल्याला आता काय बघायचं आहे, 1 cm इज इक्वल टू 10 mm। मग या ठिकाणी जर रेशो घ्यायचा असेल तर आपल्याला दोघांचं युनिट कॉमन करावं लागेल, 1 mm आपण तसंच ठेवणार आणि सेंटीमीटरचे mm मध्ये कन्वर्ट करणार। 1 cm म्हणजे किती, 10 mm, mm आणि हा mm दोन्ही कॅन्सल होतील आणि आपला रेशो येईल 1/10। 1/10 म्हणजेच काय, रेशो काय असणार आहे, रेशो इज 1:10। आपला ऑप्शन कुठला आहे, 1:10 हे सी ऑप्शन आहे। तर ह्या रेशोचा अर्थ काय, 1:10 म्हणजे काय, जर आपल्याकडे टोटल 11 parts असतील, आता या ठिकाणी 1 + 10 आपण टोटल किती घेतलेले, 11 parts जर असतील, तर त्यामध्ये एक पार्ट हा mm साठी असेल आणि बाकीचे 10 parts हे सेंटीमीटरसाठी असणार आहे। म्हणजेच एक पार्ट्स फक्त, याचा अर्थ काय, समजा दोन मित्र आहेत, दोन फ्रेंड्स आहे, एका फ्रेंड्सकडे 1 mm पार्ट आहे आणि दुसऱ्या फ्रेंडकडे 1 cm पार्ट आहे। तर याचा अर्थ काय, दोघांचा डिस्टन्स कसं असणार आहे, आउट ऑफ 11 parts 1 part हा पहिला फ्रेंडकडे असणार आहे की ज्याच्याकडे mm पार्ट आहे आणि 10 parts दुसऱ्या फ्रेंडकडे असणार आहे ज्याच्याकडे 1 cm पार्ट आहे। तर ह्या रेशोचा अर्थ आहे, 1:10 हे आपलं आन्सर आहे, आन्सर ऑप्शन नंबर सी। त्यानंतर थर्ड सब क्वेश्चन काय दिला आहे, द एजेस ऑफ जतीन, नितीन अँड मोहसिन आर 16, 24, 36 इयर्स रिस्पेक्टिवली। रिस्पेक्टिवली म्हणजे काय, जतीनचं एज 16 आहे, नितीनचं 24 आणि मोहसिनचं 36। व्हॉट इज द रेशो ऑफ नितीन्स एज टू मोहसिन एज। आता या ठिकाणी गिवन जे आहे ते आपण लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट आन्सर काढलं तरी चालेल, कारण हे आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स आहे। तर आपलं सोल्युशन कसं असणार आहे, आपल्याला रिक्वायर्ड काय विचारलेलं आहे, रेशो विचारलेला आहे नितीन्स एज। आता या ठिकाणी नितीन एज किती येणार आहे, नितीन एज विल बी
सेंटर था म्हणजे 24, बरोबर आहे, 24 इयर्स, आणि त्यानंतर मोहसिन एज, या ठिकाणी मोहसिन एज किती आहे लास्ट इयरचं, मोहसिन एज 36. ह्या दोघांचा रेशो काय असणार आहे, देअरफोर रिक्वायर्ड रेशो काय असणार आहे, इज इक्वल टू 24/36. नितीनचं एज 24, मोहसिनचं एज 36, हा रिक्वायर्ड रेशो आपल्याला विचारलेला आहे. त्याला आता रिड्यूस करा, 12 ने आपण या ठिकाणी 2-2 ने डिवाइड करून सुद्धा करू शकतो, किंवा आपल्याला जर डायरेक्ट टेबल्स माहीत असतील, टेबल्सने प्रॅक्टिस असेल, तर आपण डायरेक्ट याला डिवाइड करू शकतो. तर याला 12 ने डिवाइड करू शकतो, 12 2 जा 24, 12 3 जा 36, म्हणजे 2:3 हा रेशो आहे. 2:3 हे रेशो म्हणजे कुठला आन्सर आहे, ऑप्शन नंबर बी. तर बी ऑप्शन इज करेक्ट वन. आता यापुढे जाऊन आपण अजून एक रेशो काढू शकतो, तो रेशो म्हणजे कुठला, नितीन आणि मोहसिन. आपल्याला या ठिकाणी नितीन मोहसिनचा विचारलेला आहे, आपण जतीन आणि नितीनचा काढू शकतो. काय येणार आहे, जतीन ऑब्लिक नितीनचा एज किती आहे, जतीनचं एज आहे 16 आणि नितीनचं 24. हा रेशो देखील रिड्यूस केला तर किती येणार आहे, 8:16, 8:3 जा 24, म्हणजे 2:3 हा रेशो देखील किती येतो, 2:3. म्हणजेच याचा अर्थ काय, हे तीनही नंबर जे आहेत ते कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आहे. आपण एक कन्सेप्ट शेवटच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेला आहे की कंटिन्यू प्रपोर्शन म्हणजे काय, तर यांचे जे एजेस आहेत या तिघांचे एजेस कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आहे, आणि जो सेंटरचा नंबर आहे 24 हा मीन प्रपोर्शन आहे, हे आपलं एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर फोर्थ सब क्वेश्चन पहा, 24 बनानाज वेअर डिस्ट्रीब्युटेड बिटवीन शुभम अँड अनिल इन द रेशो ऑफ 3:5. रेशो दिलेला आहे 3:5, देन हाऊ मेनी बनानाज डीड शुभम गेट. आता या ठिकाणी आपल्याला गिवन काय, टोटल बनानाज किती आहेत, 24 आहे. टोटल बनानाज इक्वल टू 24 नंबर आहे. आता त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे, दोघांमध्ये जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तो रेशो किती दिलेला आहे, 3:5. आता आपण लेट x इज कॉमन मल्टिपल फॅक्टर आपण घेऊया. काय, लेट x इज अ कॉमन मल्टिपल फॅक्टर, मग त्यावेळी काय होईल, बनानाज फॉर शुभम किती येणार आहे, तर ते येणार आहे 3x, बरोबर आहे, आणि बनानाज फॉर अनिल किती येणार आहेत, 5x, कारण की रेशो किती आहे, 3:5 दिलेला आहे, आणि आपल्याकडे टोटल बनानाज 24 आहे, म्हणजेच काय होईल, 3x+5x=24. मग आपल्याला कॉमन जो मल्टिपल फॅक्टर आहे x, तो आपल्याला x मिळेल, देअरफोर 8x=24, देअरफोर x=24/8, म्हणजे x व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. आता जर x=3 असेल तर आपण यावरनं बनानाज फॉर शुभम आणि बनानाज फॉर अनिल दोघांना काढू शकतो. आपल्याला काय विचारलेलं आहे, शुभमसाठी विचारलेलं आहे, शुभम म्हणजे काय, 3x, म्हणजेच काय, 3 × 3 किती येणार आहे आन्सर, 9. तर आपला आन्सर काय असणार आहे, बनानाज फॉर शुभम, तर 9 ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर डी, म्हणजे हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. तर आपण बनानाज फॉर अनिल किती असणार आहे, 5 × 3 म्हणजे 15 असणार आहे, दोघांची ॲडिशन किती आहे, 24, म्हणजे आपला आन्सर करेक्ट असणार आहे. आता यानंतर फिफ्थ सब क्वेश्चन, व्हॉट इज द मीन प्रपोर्शन ऑफ 4 and 25. आता मीन प्रपोर्शन आपल्याला माहित आहे, मीन प्रपोर्शन कधी असतो, जेव्हा कंटिन्यूड, मीन प्रपोर्शन कधी असतो, जेव्हा कंटिन्यूड प्रपोर्शन असेल. मीन प्रपोर्शन म्हणजे काय, कंटिन्यूड प्रपोर्शन ज्यावेळी असतात, त्यावेळी जे नंबर्स असतात, तर लेट ABC दीज आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन, इन कंटिन्यूड प्रपोर्शन, तर त्यावेळी आपण काय म्हणू शकतो, बी जो आहे त्याला आपण मीन प्रपोर्शन म्हणणार. म्हणजे मीन प्रपोर्शन केव्हा येतो, जेव्हा तीन नंबर्स किंवा अजून नंबर्स कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये असतील, त्यावेळेस हा जो सेंटरचा नंबर बी आहे त्याला आपण मीन प्रपोर्शन म्हणणार. कोणाचे, ए आणि सी या नंबरचे. म्हणजे या ठिकाणी A/B = B/C हा रेशो इक्वल असतो, त्यामध्ये पहिल्या रेशोचा डिनोमिनेटर हा दुसऱ्या रेशोचा न्यूमिनेटर असतो, त्यावेळी सेंटरचा नंबर जो बी आहे त्याला आपण मीन प्रपोर्शन असं म्हणतो. तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलेले आहेत, 4 and 25 मीन प्रपोर्शन काढायचे. म्हणजे आपल्याला ए दिलेला 4 आहे आणि सी दिलेला आहे 25, आपल्याला बी फाइंड आउट करायचा आहे. तर ह्या रेशोनुसार, काय येणार आहे, B² = A × C. आता A आणि C ची व्हॅल्यू पुट करा, A ची व्हॅल्यू 4,
सी ची वैल्यू 20 25 मल्टिप्लिकेशन 100 येतं आहे, तर 100 कशाचा स्क्वेअर आहे, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट घेतलं तर आन्सर येतं 10, म्हणजे बी इज इक्वल टू 10, म्हणजे मेन प्रोपोर्शन जो आहे तो किती आहे 10, तर आपलं ऑप्शन काय, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट वन. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 4 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहूया. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, फॉर द फॉलोइंग नंबर्स फाइंड राइट द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर इन द रिड्यूस फॉर्म. काही विचारलेलं आहे रिड्यूस फॉर्म. तर या प्रॉब्लेम सेट 4 मधील सुरुवातीचे काही क्वेश्चन्स अतिशय सिंपल आहेत, त्यामुळे आपण ते क्वेश्चन थोडे फास्टमध्ये सॉल्व्ह करू, कारण नंतरचे जे क्वेश्चन्स आहे ते आपल्याला डीपमध्ये व्यवस्थित समजून घ्यावं लागणार आहे. ते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी थोडंसं वर्क पण करावं लागणार आहे आणि आपल्याला प्रॅक्टिस देखील पाहिजे, त्यामुळे सुरुवातीचे क्वेश्चन आपण थोडे फास्टमध्ये घेऊया. तर आपलं काय रेशो काढायचा, फर्स्ट नंबर काय आहे या ठिकाणी, फर्स्ट नंबर दिलेला आहे 21 आणि सेकंड नंबर दिलेला आहे, सेकंड नंबर 48, हे दोन नंबर दिलेले आहेत. देअरफोर आता ज्यामुळं रिक्वायर्ड रेशो काय असणार आहे, फर्स्ट नंबर डिवाइडेड बाय सेकंड नंबर. तर फर्स्ट नंबर किती आहे 21 आहे, सेकंड नंबर किती आहे 48 आहे. आपण याला रिड्यूस करायचं आहे, म्हणजे जे कॉमन फॅक्टर ते आपल्याला इलिमिनेट करायचे. तर सुरुवात आपण 2 नी, प्राईम नंबर्स कुठले आहेत 2 पासून सुरुवात करतो, 2 3 4 5 6 असे करू शकतो, किंवा तुम्ही 21 फॅक्टर घ्या आणि 48 फॅक्टर घ्या सेपरेट आणि ते त्या फॅक्टरनुसार जे कॉमन फॅक्टर आहे ते इलिमिनेट करा, राहिले फॅक्टर ज्या ठिकाणी येतील. सर 21 फॅक्टर काय असणार आहे, 2 ने डिवाइड होत नाही, 3 ने होतो, या ठिकाणी 7 येणार आहे, जे 7 म्हणजे 7, म्हणजे 21 फॅक्टर किती झालेले 3 × 7 आणि 48 2 ने डिवाइड होणार, या ठिकाणी 24 परत 2 ने डिवाइड होणार, या ठिकाणी 12 परत 2 ने डिवाइड होणार, या ठिकाणी 6 नंतर 3 डिवाइड होणार, या ठिकाणी 2 ने डिवाइड होणार, या ठिकाणी 3 आणि 3 डिवाइड होणार, या ठिकाणी 1, म्हणजे 48 फॅक्टर काय आलेले आहेत 2 × 2 × 2 × 2 × 3 या पद्धतीने आलेले. मग आता ह्या 21 आणि याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर कॉमन आहे, हा 3 कॉमन आहे फक्त, आणि राहिलेले फॅक्टर सगळे तसेच राहणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, फक्त 3 कट होणार, हा 3 आणि हा 3 कट होणार, या ठिकाणी 20 ठिकाणी, या ठिकाणी 7 येणार आणि या ठिकाणी बाकी यांची मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16 आलं लक्षात, म्हणजे काय येणार आहे तो 16 येणार. या ठिकाणी फक्त 3 ने डिवाइड होणार आहे, 3 डिवाइड होणार, या ठिकाणी 7 येणार, 3 डिवाइड या ठिकाणी 16 येणार, म्हणजे रिड्यूस फॉर्म काय असणार आहे 7/16. आलं लक्षात, तुम्ही जर डायरेक्ट या ठिकाणी रिड्यूस केलं तरी चालेल, तुमचे टेबल जर व्यवस्थित पाठ असेल तर, किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे या ठिकाणी फॅक्टर घ्यायचे आणि जे कॉमन फॅक्टर आहे तो तेवढंच फॅक्टर इलिमिनेट होणार, बाकीचे सगळे फॅक्टर या ठिकाणी रिड्यूस फॉर्ममध्ये येणार आहे. तर आपला आन्सर काय आहे, देअरफोर या ठिकाणी लिहू, देअरफोर रिक्वायर्ड रेशो इज इक्वल टू 7/16 हे आपलं आन्सर झालेलं आहे. आता सेकंडमध्ये काय दिलेलं आहे, दोन नंबर 36 आणि 90. तर फर्स्ट नंबर कुठला आहे, फर्स्ट नंबर आहे 36, फर्स्ट नंबर इज इक्वल टू 36 आणि सेकंड नंबर तो 90 दिलेला आहे, सेकंड नंबर तो दिलेला आहे 90. तर आपल्याला रेशो घ्यायचा आहे, देअरफोर रिक्वायर्ड रेशो काय असणार आहे, रिक्वायर्ड रेशो फर्स्ट नंबर डिवाइडेड बाय सेकंड नंबर, 36/90. मग याला रिड्यूस करायचा, तर आपण फॅक्टर घेऊ शकतो किंवा डायरेक्ट या ठिकाणी प्राईम नंबर्सनी जे जे कॉमन आहेत प्राईम नंबर त्याने आपण डिवाइड करू शकतो. तर 36 इवन आहे, 90 देखील इवन आहे, मग याला 2 ने डिवाइड केलं ज्या ठिकाणी येणार 18, याला 2 ने डिवाइड या ठिकाणी 45. नंतर आता 2 ने डिवाइड दोन्हीकडे होणार नाही कारण हा इवन नंबर नाही, मग 3 ने होईल. आता तुम्हाला एक सांगतो, माहीत असेल ती डिव्हिजिबिलिटी रूल्स जे आहेत वेगवेगळे प्राईम नंबरचे, कुठले कुठले 2 3 5 7 देन प्राईम नंबर 11, हे जे प्राईम नंबर्स आहे त्यांच्या ज्या टेस्ट आहे डिव्हिजिबिलिटी रूल जे आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट डिव्हिजन करायला सोपं जातं. तर 2 अतिशय सोपं आहे, इवन नंबर असेल तर तो डिवाइड होतो. 3 म्हणजे तुमच्या डिजिट्सची सम जर 3 ने डिवाइड होत असेल तर तो नंबर 3 ने डिवाइड होतो. 5 म्हणजे काय, जर युनिट प्लेसमध्ये 0 किंवा 5 असेल तर. 7 डिव्हिजिबिलिटी रूल जो आहे तो रूल मी तुम्हाला पुढच्या एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करतो, ज्या ठिकाणी आपल्याला 7 ने डिवाइड करते त्या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो. आता यानंतर 18 आणि 45, या ठिकाणी 3 ने डिवाइड होणार आहे, या ठिकाणी येणार आहे 6 आणि या ठिकाणी येणार आहे 3 ने डिवाइड केल्याने ज्या ठिकाणी येणार आहे 50, बरोबर आहे. परत या ठिकाणी 3 ने डिवाइड होणार आहे, 3 × 2 = 6 आणि 3 × 5 =
15 म्हणजे आपलं आन्सर आलेलं आहे 2/5. हे आता रिड्यूस झालेलं आहे, याला अजून रिड्यूस करू शकत नाही. देअर फोर रिक्वायर्ड रेशो आपलं जे आन्सर आहे रिक्वायर्ड रेशो इज इक्वल टू 2:5. हा रेशो आलेला आहे आपला, हे आन्सर आलेलं आहे. त्यानंतर थर्ड सब क्वेश्चन काय आहे, 2 नंबर 65 आणि 117. तर या ठिकाणी आपण लिहून घेऊया, फर्स्ट नंबर इज इक्वल टू 65 आणि सेकंड नंबर जो दिलेला आहे तो सेकंड नंबर तो 117. आता हे नंबर छोटेसे मोठे आपल्याला, तर आपण काय करूया यांचे फॅक्टर्स घेऊया. 65 फॅक्टर्स म्हणजे सुरुवात काय करायची, कुठल्या प्राईम नंबरने सुरुवात करायची, 2 होत नाही, 3 होईल का, या ठिकाणी 3 पण होत नाही कारण की त्यांची ॲडिशन ही 11 आहे. मग नंतर प्राईम नंबर आहे 5 नी होती कारण युनिट प्लेसमध्ये 5, तर 5 डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी किती येणार आहे, 5 × 5 × 5 = 15 म्हणजे 13, आणि 13 हा प्राईम नंबर आहे म्हणजे 13 × 13. तर 65 फॅक्टर्स काय आलेले आहेत, 5 × 13. त्यानंतर जो नंबर आहे 117 त्याचे फॅक्टर्स कसे येणार आहेत, आता हा इव्हन नंबर नाही आहे म्हणजे 2 डिवाइड होणार नाही, 3 होईल का, त्यांची ॲडिशन करा डिजिट सी, 1 + 1 = 2, 2 + 7 = 9. 9 इज डिव्हिजेबल बाय 3 म्हणजे हा नंबर 3 डिव्हिजेबल आहे म्हणजे या ठिकाणी 3 येणार आहे. 3 डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे, 3 × 3 = 9. त्यानंतर 2 कॅरीवर आहे 27, 3 × 9 = 27. परत 3 डिवाइड होतोय कारण की 9 + 3 = 12. 3 डिवाइड करा या ठिकाणी 1, या ठिकाणी 13 म्हणजे 13 आले. म्हणजे फॅक्टर्स किती आले, 117 फॅक्टर्स आलेले 3 × 3 × 13. तर आता याचे फॅक्टर्स पहा आणि हे फॅक्टर पहा, कॉमन कुठला फॅक्टर आहे, 13 नंबर कॉमन आहे म्हणजे फक्त 13 नंबर कॉमन आहे, बाकी इकडे 3 आहे इकडे 5 आहे म्हणजे फक्त 13 दोन्हीला डिव्हिजन होणार आहे. म्हणजे आपण जर रिक्वायर्ड रेशो पाहिला, रिक्वायर्ड रेशो काय येणार आहे 65/117, तर 13 डिवाइड करावं लागणार आहे, 13 × 5 = 65 आणि 13 × 9 = 117. जर तुमचे टेबल जर पाठ असतील तर तुमच्या लगेच लक्षात येईल 13 × 9 = 117 कारण या ठिकाणी 13 गेल्यानंतर 3 × 3 = 9 म्हणजे रेशो किती आलेला आपला 5:9. हा रेशो आपल्याला रिक्वायर्ड रेशो जो आहे तो 5:9 आलेला कारण याला आपण अजून रिड्यूस करू शकत नाही. मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, नंबर मोठा असेल तर जे फॅक्टर्स घेतलेले कॉमन फॅक्टरनी आपण डायरेक्ट डिवाइड केलं किंवा कॉमन फॅक्टर बाजूला ठेवून जे बाकीचा नंबर आहे हा 5 × 3 × 3 = 9 म्हणजे 5:9 हे आपला रिक्वायर्ड रेशो. आता यानंतर पुढचे नंबर दिलेले 138 आणि 161. तर दोन्ही नंबर मोठे आहेत, फर्स्ट नंबर 138 आहे, सेकंड नंबर 161 आहे. रिक्वायर्ड रेशो आपण काढणार आहोत 138/161. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, यांचे फॅक्टर्स घ्यायचे, 138 फॅक्टर घ्यायचे आणि 161 फॅक्टर घ्यायचे सेपरेट. तर 131 फॅक्टर्स कसे येणार आहे, सुरुवातीला हा इव्हन नंबर आहे 2 डिवाइड होणार आहे, त्यानंतर या ठिकाणी 6 आणि या ठिकाणी 9. त्यानंतर हा इव्हन नंबर नाही आहे परंतु 3 डिवाइड होईल, 3 डिवाइड करूया, 3 × 6 3 × 3 = 9 आणि या ठिकाणी 23 येणार आहे. 23 हा प्राईम नंबर आहे त्यामुळं आला. म्हणजे 138 फॅक्टर किती झालेले, 138 इज इक्वल टू 2 × 3 × 23. त्याचबरोबर पुढचा नंबर आहे 161. तर 161 फॅक्टर कसे असणार आहेत, सुरुवातीला हा इव्हन नंबर नाही आहे त्यामुळे आपल्याला 2 डिवाइड करता येणार नाही. त्यानंतर 3 डिवाइड बघूया, नंबरची ॲडिशन काय आहे, डिजिटची ॲडिशन किती आहे, 1 + 6 = 7, 7 + 1 = 8. मग 8 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे हा नंबर देखील 3 डिव्हिजिबल नाही. नंतर 5 होणार नाही कारण की युनिट प्लेसमध्ये 1 आहे. नंतर 7, आता 7 या ठिकाणी आपल्याला 7 डिव्हिजिबिलिटी रूल पाहायचा आहे. तर नंबर किती आपल्याकडं, 161 नंबर आहे. तर काय करायचं, शेवटचा जो नंबर आहे 1 ह्या नंबरला, शेवटचा जो नंबर आहे त्याला 2 डिवाइड करायचा आणि रिमेनिंग नंबर जे रिमेनिंग नंबर काय 16 त्यातनं याला 1 × 2 म्हणजे शेवटचा जो डिजिट आहे युनिट प्लेस त्याला 2 मल्टिप्लाय करून तो यातनं मायनस करायचा. किती येणार आहे, 16 − 2 म्हणजे 14. आणि हा जर 14 नंबर जर 7 डिवाइड होत असेल तर हा नंबर 7 डिवाइड होतो म्हणजे ही काय झाली, डिव्हिजिबिलिटी रूल फॉर 7 आलं लक्षात. मग 161 इज डिव्हिजिबल बाय 7 कारण की आपण काय करतोय, तुमच्या लक्षात आलं परत एकदा सांगतो मी, 3 डिजिट्स आहे त्यातला शेवटचा जो शेवटचा डिजिट आहे काय 1 आहे, त्याला 1 2 मल्टिप्लाय करायचा आणि तो ह्या 16 मधून मायनस करायचा आणि जे सबट्रॅक्शन येईल 14
याला आपण डिवाइड करायचं 7 ने. जर परफेक्ट डिव्हिजन होत असेल तर हा नंबर डिव्हिजिबल बाय 7. समजा हा जर नंबर मोठा आला, या ठिकाणी 3 डिजिट्स आहेत, समजा 4, 5, 6 असतील, त्यावेळी काय होतील, हा सबट्रॅक्शन करून देखील मोठा डिजिट येतो. त्यावेळी पुन्हा एकदा ती टेस्ट अप्लाय करायची, म्हणजे आपल्याला जोपर्यंत 7 टेबल्समधला नंबर येत नाही तोपर्यंत ती अप्लाय करायची. आणि जर तो 7 टेबलमध्ये नंबर आला तर तो पूर्ण नंबर 7 डिव्हिजिबल आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी 161 7 डिव्हिजिबल आहे, तर 7 डिवाइड करायचं याला, 7 2 14 आणि 7 3 21 बरोबर आहे. परत या ठिकाणी 21 प्राईम नंबर आला, 21 21 म्हणजेच 161 फॅक्टर्स किती आले, 7 × 23. तर हेच फॅक्टर्स आपण या ठिकाणी लिहूया, म्हणजे 131 किती आलेले आहे, 2 × 3 × 23 डिवाइडेड बाय 161 काय आहेत, 7 × 23. तर कॉमन कुठले आहे, 23, म्हणजे 23 आणि 23 कॅन्सल होणार, रिमेनिंग किती, 2 × 3 = 6/7. देअरफोर रिक्वायर्ड रेशो इज इक्वल टू 6:7 हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, डिव्हिजिबिलिटी रूल फॉर 7. त्यानंतर यातलं लास्ट सब क्वेश्चन पहा, नंबर दिलेला आहे 114, फर्स्ट नंबर 114, सेकंड नंबर 133, यांचा रिक्वायर्ड रेशो काय येणार आहे, 114/133. पण आपल्याला याचा रिड्यूस फॉर्म घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 114 फॅक्टर घ्यावं लागतील आणि 113 फॅक्टर घ्यायचे आणि त्यातले जे कॉमन आहे ते इलिमिनेट करून रिमेनिंग फॅक्टर्स लिहायचे. तर आपण 114 फॅक्टर घेऊया आपल्या मेथडनुसार. तर हा इव्हन नंबर आहे, 2 डिवाइड होणार आहे, या ठिकाणी येणार 5 आणि 7 बरोबर आहे. नंतर हा नंबर इव्हन नाही आहे परंतु 3 डिव्हिजिबल आहे, कारण की 7 + 5 = 12 येणार आहे, म्हणजे 3 डिवाइड करूया, या ठिकाणी येणार 3 × 3 = 3, 3 × 9 = 27. आता 19 नंबर हा प्राईम नंबर आहे, म्हणजे 19 × 19, म्हणजे 114 फॅक्टर्स किती आलेले, 2 × 3 × 19. आणि त्यानंतर दुसरा नंबर आहे 113. आता 113 इव्हन नंबर नाही आहे, डिजिटची ॲडिशन किती येते, 3 + 3 = 6, 6 + 1 = 7, म्हणजे हा 3 देखील डिव्हिजिबल नाही आहे. त्यानंतर 5 देखील नाही आहे, 7 आहे की नाही कसं कन्फर्म करणार, आपली टेस्ट आपण आत्ता पाठीमागचे एक्झाम्पल मी पाहिलेलं आहे. हा जो नंबर आहे 133 या नंबरमधला 13 नंबर घ्यायचा, त्यातनं काय सबट्रॅक्ट करायचा, 3 डबल करायचा, जो युनिट प्लेस असेल त्याचा डबल करायचा, 3 डबल किती आहे, 6, रिमेनिंग किती येतो, 7. आता 7 नंबर इज डिव्हिजिबल बाय 7, म्हणून हा नंबर 7 डिव्हिजिबल आहे. किंवा तुम्हाला जर डायरेक्ट टेबल जर पाठ असतील, टेबल्स कितीचा, 19 टेबल जर पाहिजे तुम्हाला जर माहीत असेल, तर 19 × 7 = 133 आहे. तर या ठिकाणी 7 डिव्हाइड करूया, 7 × 7 = 7, 9 = 63 बरोबर आहे. तर 19 प्राईम नंबर आहे, 90. तर हे फॅक्टर जे आलेले त्या ठिकाणी आपण लिहूया, 114 फॅक्टर काय आहे, 2 × 3 × 19 डिवाइडेड बाय 1133 फॅक्टर 7 × 19, म्हणजे 19 टेबलमध्ये 133 आहे, परत 19 टेबलमध्ये देखील आहे, 19 6 = 114, 19 7 = 133. तर या ठिकाणी काय राहणार, रिक्वायर्ड रेशो हा 19 कॅन्सल होणार आहे, 2 × 3 = 6/7. तर आपला आन्सर काय येणार आहे, द रिक्वायर्ड रेशो इज इक्वल टू 6:7 हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 4 क्वेश्चन नंबर 3 पाहूया, राईट द फॉलोइंग रेशो इन द रिड्यूस फॉर्म. आता पहिला रेशो काय विचारलेला त्यांनी, रेडियस टू डायमीटर ऑफ सर्कल. आता हा कन्सेप्ट अतिशय क्लिअर आहे, फक्त आपल्याला काय करायचं, रेशो फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर द्यायचं आहे. तर सर्कल ज्यावेळेस आपण काढतो त्या सर्कलमध्ये रेडियस आणि डायमीटरमध्ये आपल्याला रिलेशन माहीत आहे. हा सर्कल आहे, त्यामध्ये सेंटर पॉईंट जर पकडला हा, तर यापासनं हा जे डिस्टन्स आहे हे काय झालेलं आहे, हे रेडियस झालेलं आहे. आणि हा पॉईंट समजा ओ आहे, या ठिकाणी ए आहे, तर एपासनं पूर्ण याचा डायमीटर पाहिला, जो कुठलाही कुठली लाईन सेंटरमधून पास होत असेल तर तो काय होणार, डायमीटर आहे. म्हणजे हा पूर्ण काय झालेला आहे, हा डायमीटर झालेला आहे. ए बी डायमीटर आहे, ओ ए रेडियस आहे. मग रिलेशन काय आहे, आपल्याला माहिती आहे की डायमीटर नेहमी रेडियसच्या डबल असतो. तर रेडियस, इफ वी कन्सिडर रेडियस इज इक्वल टू आर, देन डायमीटर डी विल बी इक्वल टू 2 times R. मग आता रिक्वायर्ड रेशो काय येणार आहे, रिक्वायर्ड रेशो आपल्याला काय विचारलेलं आहे, रेडियस टू डायमीटर, म्हणजेच काय, रेडियस अपॉन डायमीटर. तर काय येणार आहे, तो रेडियस किती आपण घेतलेली, आर घेतलेली आहे,
डायमीटर किती आहे, डी म्हणजे 2R, म्हणजे रेशो किती येणार आहे, रिक्वायर्ड रेशो, रिक्वायर्ड रेशो इज आर आर कॅन्सल होणार आहे, म्हणजे 1:2 हे आपलं काय असणार आहे आन्सर आहे. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर सेकंड सबक्वेशन काय दिला आहे, द रेशो ऑफ डायगोनल ऑफ डायगोनल टू द लेंथ ऑफ अ रेक्टॅंगल, म्हणजे आता या ठिकाणी रेक्टॅंगल आपल्याला विचारला आहे. रेक्टॅंगल म्हणजे काय, ही लेंथ झाली, ही ब्रेड झाली. तर आपण अजून करूया, ए बी सी डी इज अ रेक्टॅंगल. तर यामध्ये ए बी ही लेंथ आहे, त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर गिवन आहे, या ठिकाणी 4 सेंटीमीटर. ब्रेड किती दिलेली आहे, 3 सेंटीमीटर. आणि डायगोनल आपल्याला काढायचा आहे, ए डी, ए डी इज अ डायगोनल. मग हा 90 डिग्री आहे, मग आपल्याला पायथागोरस थेरमचा यूज करून हा जो डायगोनल डी आहे आपण कॅल्क्युलेट करू शकतो, मग आपल्याला रिक्वायर्ड रेशो मिळेल. तर गिवन काय दिलेलं आपल्याला, गिवन इन अ रेक्टॅंगल, इन अ रेक्टॅंगल ए बी सी डी, ए बी सी डी लेंथ इज गिवन, लेंथ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. नंतर ब्रेड्थ इज गिवन, ब्रेड्थ इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता आपण काढू शकतो देअर फोर डायगोनल, सो डायगोनल डी आपल्याला काढता येईल, डायगोनल डी आपल्याला काढता येईल बाय युझिंग पायथागोरस थेरम. देअर फोर डायगोनल डी आपण या ठिकाणी लिहू आहे किती येतो, तो बाय युझिंग पायथागोरस थेरम कसा यूज करणार आपण, कुठल्या ट्रायंगलसाठी, ए बी डी, यामध्ये अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री आहे, ए बी डी मध्ये अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणून आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहे. म्हणजेच काय, हा जो हायपोटेन्यूस आहे ए डी स्क्वेअर, ए डी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. म्हणजेच काय, ए डी म्हणजेच काय, आपण डी अजून केलेला आहे, म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी किती आहे, 4 सेंटीमीटर स्क्वेअर, प्लस बी डी किती, 3 सेंटीमीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट करा, 16 + 9 म्हणजेच 25. आता डी स्क्वेअर इज इक्वल टू 25, म्हणजे डी दोन्ही बाजूला जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर काय येणार आहे, डी इज इक्वल टू 5, आणि युनिट असणार आहे सेंटीमीटर. मग डायगोनल डी आपण किती फाइंड आउट केलेला आहे, 5 सेंटीमीटर. आपल्याला रिक्वायर्ड रेशो, रिक्वायर्ड रेशो काय विचारलेला आहे, रिक्वायर्ड रेशो डायगोनल विचारलेला आहे, बरोबर आहे ना, डायगोनल टू लेंथ. आता लेंथ दिलेली आहे 4 सेंटीमीटर, डायगोनल डी आपण 5 सेंटीमीटर काढलेला आहे, मग रिक्वायर्ड रेशो इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अपॉन लेंथ 4 सेंटीमीटर, म्हणजे सेंटीमीटर सेंटीमीटर जाणार. देअर फोर रेशो आपला आन्सर जे येणार आहे, रेशो इज इक्वल टू 5:4 हे आपलं काय आलेलं आहे आन्सर. आता त्यानंतर थर्ड सब क्वेश्चन पहा, द रेशो ऑफ पेरीमीटर टू एरिया ऑफ अ स्क्वेअर हॅविंग साईड 4 सेंटीमीटर. त्या ठिकाणी रफ स्केच काढलेलं मी, ए बी सी डी हा एक स्क्वेअर आहे, त्याची साईड दिलेली 4 सेंटीमीटर, म्हणजे चारही त्याच्या साईड 4 सेंटीमीटर असणार आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, रेशो काढायचा आहे त्याचा स्क्वेअरच्या पेरीमीटर टू एरिया. तर पेरीमीटर काय असणार आहे, पेरीमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे ॲडिशन ऑफ ऑल साईड्स. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर किती येणार आहे, ॲडिशन किती असणार, ॲडिशन ऑफ 4 साईड, म्हणजे 4 × साईड. तर साईड किती दिलेली, 4 सेंटीमीटर, 4 × 4, कारण साईड दिली 4 सेंटीमीटर. आणि एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर त्याचं फॉर्म्युला काय आहे, साईडचा स्क्वेअर फॉर्म्युला, बरोबर आहे ना, साईडचा स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे, 4 × 4 म्हणजे 4 × 4 म्हणजे 16 येणार आहे या ठिकाणी देखील. आणि एरिया किती आहे, 16 सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला रिक्वायर्ड रेशो काय करता येईल, रिक्वायर्ड रेशो म्हणजे पेरीमीटर टू एरिया, पेरीमीटर टू एरिया किती येणार आहे, 16/16 म्हणजेच काय येणार आहे, 1, म्हणजेच काय आपला आन्सर काय असणार आहे, 1:1 इज द रिक्वायर्ड रेशो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया, आणि पुढचे जे क्वेश्चन्स आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.